नमस्कार मित्रांनो एम पी सी स्मार्ट लिंगमध्ये आपलं स्वागत आहे सध्या पोस्टाचे आणि मेलगाठचे पेपर होत आहे आणि त्या पेपर्समध्ये बरेचसे क्वेश्चन्स हे भारतीय राज्यघटनेचे स्रोत अर्थात कोणत्या देशा देशातील दे राज्यघटनेमधून आपल्या देशामध्ये दे नेमकं काय घेतलं का त्याचा स्वीकार काय काय झाला त्याचा अंमल काय झाला याविषयी आहे म्हणजेच बघा याच्यामध्ये एक दिसतंय मूलभूत अधिकार किंवा हक्क हे देश हे कोणत्या देशातील दे राज्यघटनेमधून आपल्या देशातील राज्यघटनेमध्ये घेण्यात आलेले आहे असाही प्रश्न विचारलेला आहे मग तो यू एस ए मीन्स अमेरिका या राज्य घटनेमधून घेण्यात आलेला आहे ओके अमेरिका या देशातील राज्यघटनेमधून मूलभूत अधिकार घेण्यात आलेला आहे सेकंडमध्ये बघा आणीबाणी असल्यास मूलभूत हक्क स्थगित होणे म्हणजे ज्यावेळेस आपल्या देशामध्ये आणीबाणी लागतं तीन प्रकारची आणीबाणी आहे त्यावेळेस आपल्या देशातील मूलभूत हक्क स्थगित होतात तर हे कोणत्या देशातील राज्यघटनेमधून घेण्यात आलेलं आहे तर जर्मनीच्या वायमर राज्यघटनेमधून घेण्यात आलेलं आहे थर्डमध्ये बघा आणीबाणीच्या तरतुदी जेवढे काही आणीबाणीच्या तरतुदी असेल ते भारतीय शासन कायदा एकोणीसशे पस्तीस अन्वये आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये घेण्यात आलेलं आहे त्यानंतर व्यापार व वा वाणिज्याचे स्वातंत्र्य हे ऑस्ट्रेलियन राज्यघटनेमधून घेण्यात आलेलं आहे नीतीनिर्देशक तत्वे किंवा मार्गदर्शक तत्त्वे ज्याला म्हटल्या जाते ते आयर्लंडच्या राज्यघटनेमधून घेण्यात आलेलं आहे मूलभूत कर्तव्ये हे hey, यू एस एस आर मीन्स युनायटेड स्टेट ऑफ सोवित रशिया अर्थात रशियन राज्यघटनेमधून मूलभूत कर्तव्य आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये घेण्यात आलेले आहे त्यानंतर संघसूची कॅनडा किंवा कॅनेडियन राज्यघटनेमधून संघसूची आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये घेण्यात आलेली आहे नेक्स्ट आपण बघूया समवर्ती सूची किंवा सामायिक सूची ओके okay. समवर्ती सूची किंवा सामायिक सूची जी आहे तर ती ऑस्ट्रेलियन राज्यघटनेमधून घेण्यात आलेले ही यू ही एच्या राज्यघटनेमधून घेण्यात आलेली आहे गणराज्य हा जो शब्द आहे तो फ्रान्सच्या राज्यघटनेमधून घेण्यात आलेला आहे स्वातंत्र्य समता व बंधुता हे तीन आदर्श सुद्धा फ्रान्सच्या राज्यघटनेमधूनच घेण्यात आलेले आहे रशियन राज्यघटनेमधून सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्यायाचा आदर्श इत्यादी शब्द घेण्यात आलेले आहे राज्यसभेवर बारा सदस्याचे जे नामनिर्देशन होते अर्थात राष्ट्रपतीकडून राज्यसभेवर बारा सदस्य नेमणूक होते ते आयर्लंडच्या राज्यघटनेमधून घेण्यात आलेले आहे राज्यपालाचा केंद्राचा प्रतिनिधी म्हणून नेमणूक होत असते केंद्राचा प्रतिनिधी म्हणून नेमणूक ही राज्यपालाची होत असते ते कॅनडियन राज्यघटनेमधून घेण्यात आलेली आहे त्यानंतर आहे राज्यसभेच्या सदस्याची नेमणूक दक्षिण आफ्रिकेच्या राज्यघटनेमधून घेण्यात आलेली आहे मग बघा सोळावामध्ये काय दिलेलं आलेलं आहे सर्वोच्च उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशी न्यायाधीशांना पदावरून दूर करणे म्हणजे बघा वेळप्रसंगी सर्वोच्च न्यायालय असेल किंवा उच्च न्यायालय असेल त्यातील न्यायाधीशांना पदावरून दूर करण्याची जी पद्धत आहे ते अमेरिकन राज्यघटनेमधून घेण्यात आलेली आहे पुढे जाऊया राज्यपालाचं पद हे सुद्धा हे भारतीय शासन कायदा एकोणीसशे पत्तीसाणवे घेण्यात आलेलं आहे भारतातील राष्ट्रपतीद्वारे होणारी राज्यपालाची निवड पद्धत भारतातील राष्ट्रपतीद्वारे होणारी राज्यपालाची निवड पद्धत आहे ते कॅनेडियन राज्यघटनेमधून घेण्यात आलेले उपराष्ट्रपतीचे पद हे अमेरिकन राज्य घटनेमधून कर... घेण्यात आलेलं आहे राष्ट्रपती महाभियोग पद्धत म्हणजे राष्ट्रपतीला आपल्या पदावरून दूर करण्याची पद्धतसुद्धा अमेरिकन राज्यघटनेमधून घेण्यात आलेली आहे राष्ट्रपतीची निवडणूक पद्धत मात्र आयर्लंडच्या राज्यघटनेमधून घेण्यात आलेली आहे घटनादुरुस्तीची जी पद्धत आहे ती दक्षिण आफ्रिकेच्या राज्यघटनेमधून घेण्यात आलेले आहे लोकलेखा समितीची पद्धत इंग्लंडच्या राज्यघटनेमधून घेण्यात आलेली आहे कायद्याने प्रस्तावित पद्धत जापानच्या राज्यघटनेमधून घेण्यात आलेली आहे कायद्याचे राज्य हा जो शब्द आहे तो इंग्लंडच्या राज्यघटनेमधून घेण्यात आलेला आहे कायदा निर्मिती प्रक्रिया ही इंग्लंडच्या राज्यघटनेमधून घेण्यात आलेली आहे नेक्स्ट पुढे जाऊया एकल नागरिकत्व आपल्या देशामध्ये दे एकलच दुह नागरिकत्व दुहेरी नागरिकत्व नाही ते आहे इंग्लंडच्या राज्यघटनेमधून घेण्यात आलेलं आहे न्यायव्यवस्था एकोणीसशे पस्तीसचा भारतीय शासन कायद्याअन्वये घेण्यात आलेला आहे सर्वोच्च न्यायालयाचे सर्व अधिकार क्षेत्र हे कॅनडियन राज्यघटनेमधून घेण्यात आलेलं आहे न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य हे अमेरिकन राज्यघटनेमधून न्यायिक पुनर्विलोकन अमेरिकन राज्यघटनेमधून संसदीय न्यायव्यवस्था किंवा राज्यपद्धती किंवा लोकशाही इंग्लंडच्या राज्यघटनेमधून घेण्यात आलेले आहे द्विगृही संसद म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा ही जी संसद आहे द्विगृही ही इंग्लंडच्या राज्यघटनेमधून घेण्यात आलेली आहे राज्यसभा लोकसभेची संयुक्त पद्धत ओके राज्यसभा आणि लोकसभेची जे संयुक्त पद्धत आहे किंवा संयुक्त एक हे होत असतं त्यावेळेस ते ऑस्ट्रेलियन राज्यघटनेमधून घेण्यात आलेले आहे त्यानंतर संसदीय विशेष अधिकार इंग्लंडच्या राज्यघटनेमधून घेण्यात आलेले आहे कॅबिनेट व्यवस्था जी आहे ते सुद्धा इंग्लंडच्या राज्यघटनेमधून घेण्यात आलेली आहे नेक्स्ट त्यानंतर आहे प्रभावी केंद्र असलेले संघराज्य संघराज्याची जे प्रभावी केंद्र असलेले जे संघराज्य आहे ते कॅनेडियन राज्यघटनेमधून घेण्यात आलेले आहे संघराज्याची योजना एकोणीसशे पस्तीसचा जो कायदा आहे भारतीय शासन कायदा याच्या अन्वय घेण्यात आलेले आहे संघराज्य हा जो शब्द आहे किंवा ही संकल्पना जी आहे ती अमेरिकन राज्यघटनेमधून घेण्यात आलेली आहे विशेष अधिकार केंद्राकडे असण्याची जी तरतूद आहे किंवा उर्वरित अधिकार केंद्राकडे असण्याची जे तरतूद आहे ते कॅनेडियन राज्यघटनेमधून घेण्यात आलेले आहे लोकसेवा आयोग मग यू पी एस सी असेल किंवा एम पी एस सी असेल हा लोकसेवा आयोग मात्र एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यान्वये भारतीय शासन कायदा एकोणीसशे पस्तीस अन्वय घेण्यात आलेला आहे प्रशासकीय सर्व तपशील मांडण्याची जी पद्धत आहे ते भारतीय शासन कायदा एकोणीसशे पस्तीसच्या अन्वये घेण्यात आलेले आहे म्हणजे बघा थोडं आपण हे करूया की सुरुवातीला जर आपण गेलो तर एकूण एकूण बरेचसे जे पद्धती आहे वेट मिनिट भारतीय राज्यघटनेचे स्रोत आपण बघितलेले आहे अमेरिकेच्या राज्यघटनेमधून काय घेण्यात आलेले आहे जर्मनीच्या त्यानंतर ऑस्ट्रेलियन आयर्लंड रशियन त्यानंतर फ्रान्सच्या राज्यघटनेमधून आयर्लंडच्या राज्यघटनेमधून कॅनेडियन राज्यघटनेमधून दक्षिण आफ्रिकेच्या राज्यघटनेमधून शिवाय अमेरिकेच्या राज्यघटनेमधून बऱ्याचशा गोष्टी घेण्यात आलेल्या त्या वन बाय वन याच्या तुमच्या पुढे आहेत बघा पोस्टाच्या परीक्षेमध्ये या संदर्भात एक क्वेश्चन तुम्हाला येत आहे यामध्ये ज्या देशाकडून जी कोणत्याही पद्धत स्वीकारलेली असेल भारतीय राज्यघटनेमध्ये त्याचा अभ्यास करणे नितांत गरजेचं आहे कारण की मार्क्स महत्त्वाचे आहे थँक्स थँक्स फॉर वॉचिंग